नमस्कार, एक शेक पल्लवी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मशरूम प्रॉन्स मसाला दाखवणार आहे. चला तर मग बघूया. हे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, एक वाटा कोळंबीचा घेतलाय, दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत, तेजपत्ता, दालचिनी, चार काळी मिरी घेतली, हे लाल तिखट घेतलंय, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, किसलेलं आलं आणि आलं लसूणची पेस्ट, आणि हे मी मशरूम घेतले स्वच्छ धुवून झालेत ते. हे मी 2 चमचे तेल टाकते. हे मी किसलेलं आलं टाकते. आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची. आता हे छान आपण मसाले परतून घ्यायचे. लसणाचा असा एक छान वास येतो. आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हा कांदा छान मस्त परतून घेऊया. कांदा एकदम आपल्याला मऊ झाला पाहिजे. एक चमचा मी मीठ टाकते, म्हणजे कांदा लवकर शिजतो. तुमच्या आवडीनुसार घाला हा कांदा. आता आपण परत छान परतून घेऊया. एक चमचा हळद घालते, तेजपत्ता, दालचिनी, हे चार काळी मिरी आणि हे बारीक चिरलेले टॅमॅटो. आता हे सर्व मसाले छान परतून घेऊन एकदम पेस्ट झाली पाहिजे त्याची. हे लाल तिखट टाकते. आता हे सर्व मसाले छान परत परतून घेऊया. आता मी हे मशरूम घालते त्याच्यात. मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि ही कोळंबी पण घालते. आपण हे सगळे मसाले कोळंबी आणि मशरूमला लावून घेऊया. छान परतायचं आहे, परतणं हीच मेहनत आहे त्याची. आता बाकी रेसिपी पटकन होते. हे आपले मसाले छान परतून झाले. आता आपण झाकण ठेवूया. आता मी हे 5-10 मिनिटं ही वाफेवर छान शिजून देणार आहे भाजी. आता आपण बघूया भाजी शिजली आहे का. वाव, काय मस्त रंग आलाय आणि भाजी ही एकदम सुगंध सुटलाय. आता आपण त्याच्यावरती छान कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. आता आपली ही भाजी तयार झाली आहे.